वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि सम प्रभ निर्विघ्नम कुरुम देवा सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमः शिवाय। मंडली ओम नमः शिवाय। आपल्या सर्व मंडळींना आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत, आता आपण कार्यक्रम सुरुवात करूया। तर मंडळी आज मी समजा रोजगार उपलब्ध जिद्द माणसामध्ये असेल तर काय प्रगती करू शकतं या विषयावर मी तुमच्याशी गोष्ट सांगणार आहे। तर मंडळी बहुतेक ही 95-96 घटना असेल, म्हणजे ज्यावेळेस मी उद्योग कसा करावा याचं प्रशिक्षण घेत होतो त्यावेळेस आम्ही एक प्रोजेक्ट पाहिला, त्याची मी माहिती आज तुम्हाला सांगणार आहे। तर मंडळी एक असं छोटंसं गाव होतं, त्या गावामध्ये अशी एक रेल्वे लाईन गेली होती, रेल्वेची लाईन म्हणजे त्या गावाहून रेल्वे जात होती, छोटं गाव होतं पण ते गावाच्याकडेकडून असे रेल्वे जात होती। आणि त्या रेल्वे जे मास्तर म्हणून असतात ते लोक समजा ती देखरेख करण्यासाठी छोट्या स्टेशनवर लिहिली, ते स्टेशन मास्तर म्हणून एक व्यक्ती होती तिथं कामाला। आणि त्या व्यक्तीचं आणि गावात एक तिथं शेतकरी होता, त्या शेतकऱ्याचं खूप चालायचं म्हणजे उठणं बसणं दोस्तांना असा। मग त्या व्यक्तीला बी एक मुलगा होता आणि ह्या शेतकऱ्याला पण एक मुलगा होता। मग त्या दोघांचं चालत असल्यामुळे त्या मुलामुलांची गट्टी जमली, दोस्ताना जमला। मग असं 2-4 वर्षे गेले, हे 4th गावात शाळा होती तोपर्यंत ती मास्तर जी होता ते म्हणजे ठेशन मास्तर त्याचं मुलगा तिथं शिकलं, पण परत आता तिथं पुढे त्या पुढच्या शिक्षणासाठी तिथं सोय नव्हती गावामध्ये, खेड्यामध्ये सोय नसल्यामुळे त्यांनी बदली करून घ्यायचं ठरवलं किंवा दुसऱ्या गावा शहरामध्ये कुठेतरी आपण नोकरी बघावी आणि तिकडंच ते मुलगा शिकल ह्या अशा उद्देशाने त्यांनी तिथली नोकरी सोडली आणि ते दुसऱ्या गावाला गेले। मग हा जो मुलगा होता त्याचं आता समजा गावात शिक्षणाची सोय नसल्याने तो 4th शिकला, तिथून पुढे काही त्याचं शिक्षण झालं नाही, त्याचं शिक्षण तिथंच थांबलं। पण काही कालावधी लोटल्यानंतर जो ठेशन मास्तराचा मुलगा ती पुढे शिकत शिकत ते असं मोठा म्हणजे होत गेला, म्हणजे पुढच्या शिक्षणाच्या दुसऱ्या सिटीमध्ये मोठ्या गेले, पण ते ठेशन मास्तराला दुसरीकडे काही नोकरी नाही, तिथंच एका तालुक्याच्या ठिकाणी नोकरी होत्या तो। पण हा हे दोघंच नवरा बायको, त्यांना दुसरं काही मुलबाळ नव्हतं, एकच मुलगा होता तेवढा। मग त्या दोघं नवरा बायकोला काही म्हणजे करमत नसतं किंवा आपला मुलगा गेला, मग त्यांनी काय ठरवलं, अरे म्हणले आपण ज्या गावामध्ये होतो तिथे एक आपलं ज्याच्याशी आपली गट्टी जमली होती दोस्तांना जमलं होतं त्यांना एक मुलगा आहे म्हणले, आपण तो मुलगा ही तत्री घेऊत म्हणले आपल्या सोबतीला त्याला शिकवत, आपला मुलगा तर आता पुढे शिकत चालला आहे आपल्याला बी करमत नाही दोघंच आहेत आपण। म्हणून त्यांनी काय केलं, एका दिवशी त्या गावाकडे गेले आणि त्या मुलाच्या आईवडिलाला म्हणले की बा तो ही तत्री काय करतं, आम्ही त्याला शिकवतोत आणि हे तर आमच्यापाशी सोबतीला घेऊन आम्हाला ते आमचा मुलगा गेल्या बाहेर शिकतो म्हणून आम्हाला करमत नाही हो, म्हणून म्हणले तुमच्या मुलाला घेऊन आम्ही सांभाळतो त्याला चांगलं। बरं ठीक आहे म्हणले, जाऊ द्या म्हणले मुलांना म्हणले हो त्यांचे अगोदरच चांगले घसे म्हणलं ठीक आहे म्हणले। मग त्यांनी आईवडिलांनी पाठवलं, मग त्या ठेशन मास्तराच्या घरी तो मुलगा राहूला। पण 2-4 दिवस 9 दिवस संपले की ते मुलाला कर्म नाही ते नको म्हणलं, मुलाला नको म्हणजे करमत नाही, मला माझी म्हैसच दिसते म्हणले गावाकडे आमची म्हैस असं तसं। अरे बापरे म्हणले आता हे काय, म्हणजे त्याला एक जनावराची सवय होती, शेतामधली फिरण्याची म्हशी राखण्याची ही सवय होती, नाही आपला उगाच समज असतो बरं का की काय तू नाही शिकला मी तुला म्हशी राखायला ठेवीन, हे गैरसमज आहे, पण म्हशी राखणार मी खूप प्रगती करू शकतो हे दाखवून देणार आहे मी आज तुम्हाला। तर मग ठीक आहे म्हणले, बरं एक काम करूत म्हणले, आता हिथं म्हणले हे रेल्वे लाईन आहे म्हणले हिथं खूप चरायला आहे म्हणले, तुला एक म्हैस घेऊन देऊत म्हणले, मग तुला तर कर म्हणलं म्हणले, हां म्हणला म्हैस द्या घेऊन म्हणला मी राखतो म्हणला इथं। मग त्यांनी काय केलं, त्या मुलाच्या एक आग्रहास्तव त्यांनी एक म्हैस घेऊन दिली त्याला एक म्हैस, पण ती म्हैसचं कसं त्याच्या लहानपणापासून त्याच्या घरी म्हैस कशी असावी त्याचा म्हणजे त्याचं देखरेख कशी करावं हे त्याला माहीत होतं, कारण त्याचा वडीलधारेपासून आलेला बिझनेस होता तो। मग त्याने त्या मुलाला
एक म्हैस दिली, मग तो मुलगा काय करायचा, दिवसभर त्या पट्टीच्या शेजारी लाईन शेजारी असं म्हैस चारायचा, संध्याकाळी आणून तिथं बांधायचा बाहेर, कारण ते स्टेशन मास्तर असं गावाच्या बाहेरच असतं त्याचं ते, मग तिथं चाललं त्यांचं. असं करीत करीत म्हैस मग तिथे व्याली, मग व्यालीनंतर मग त्याचं ती देखरेख सगळं तोच करायला लागला ना. मग व्यालीनंतर तिची दुधाची जी क्वालिटी, आजपर्यंत आता ह्या लोकांनी काय, सिटीमधल्या लोकांना काय म्हणजे अर्धं पाणी अर्धं दूध असतं आहे, त्यांना काय माहीत नसतं जास्त. मग ह्या मुलानं काय केलं की आपली म्हैस व्याल्यानंतर की ते दुधामध्ये पाणीच टाकायचं नसतं. मग घरी आता घरचं दूध झालं ना त्यांच्या, आता साहेबाच्या घरचं, मग तो दाखवला मग दही कसं बनवायचं ही. मग ह्यांनी आजपर्यंत समजा त्या गावाकडं त्यावेळेस होतं, पण आता सिटीमध्ये असलं पातळ दूध भेटत असल्यामुळे त्यांना एक विशेष क्वालिटी वाटायली की दह्याची क्वालिटी जी घट्ट असे आणि दुधाचा एकदम. मग तिने म्हणले अरे बापरे, मग आता शेजारी पाजारी असतेतच ना, म्हणले काय अहो तुमच्या म्हशीचं म्हणजे द्या बरं थोडंसं दूध. मग असं दिलं की ती म्हणायचं अहो किती छान आहे हो. मग त्या लोक म्हणले असं कारण आम्हाला द्या ना म्हणले एक लिटर तरी द्यात जाणं. म्हणले हो का, त्या मुलाला आम्ही दिलेली म्हैस घेऊन त्या मुलाला विचारा म्हणले तुम्ही लिहायचं आहे का नाही ती. मग त्या मुलाला म्हणलं हां देऊत ना म्हणला, पण माझा भाव लई म्हणला जास्त. आता मी त्यावेळेसचं माझ्या माहितीनं बघा, आता 95 कालावधीत इकडं आपल्याकडं 10 रुपये होता, त्यावेळेस त्याचा 20 रुपये भाव होता. मी ज्यावेळेस पाहिलं होतं त्यावेळेस तर 20 रुपये भाव आहे म्हणला. तर नेहमीच लोक की लोकांना एकाचं बघून एका क्वालिटीमुळे ती त्याची मागणी वाढली लोकांची तिथं. म्हणजे आता म्हैस पडली एकटी आणि हे दूध घेणारी जास्त झाली, कारण तशी क्वालिटी कुणीच देत नव्हतं ना, पाणी मिसळत असत. ह्याचं जसं आहे तसं काढलं दूध की तसंच डायरेक्ट विकायला लागला. मग असं कारण ती लक्षात आलं त्याच्या ते जे साहेब म्हणला की अरे पोरग आता हे याच्या धंद्यात म्हणजे चांगलं लागलं आहे, ह्याला आपण अजून एक म्हैस घेऊन देऊ. मग त्या पैसे साठवून हे दुधाचे आलेले पैसे लोकांनी अजून म्हणले अजून एक आणा म्हैस, अजून एक आम्हाला लागेल म्हणले तुम्ही आम्ही पैसे देऊत, आम्ही दुधात फेडून घ्या म्हणले तुमचे पैसे. म्हणून अजून त्यांना म्हैस घेऊन दिले त्या मुलाला. मग तो म्हैस ते पण राखायला लागला. मग असे पुरवठा हळूहळू त्याच्या अशा म्हशी वाढल्या की ते खूप वाढले. मग त्याला ते एकच छंद चालला त्या म्हशी आणि ते. मग साहेबाचं लक्ष त्याच्या साहेबाचं कर्माचं लक्ष गेलं, उडून त्याचं गुटला तो म्हशीच्या धंद्यामध्ये सगळा. मग त्यानं ते आता फुकटचे जमीन ते बाजूला त्यानं शेड मारलं. कालांतरे त्या साहेबाची बदली बी झाली, ती साहेब निघून बी गेले आणि तो तिथंच राहिला म्हशी राखीत. मग असं करता त्यानं अशी प्रगती केली की तिथं थोडीशी जमीन घेतली. मग तो म्हशी एकाचे दोन असे वाढवत वाढत तो काय करायचं, येणारी म्हैस असे घेऊन यायचा आणि ती झाले त्याचं दूध संपलं की ते विकून टाकायचा. मग त्यानं ते शेणाचं विक्री आणि त्यानं एकच लक्षात ठेवलं आहे की दुधाला क्वालिटी द्यायची, दुधामध्ये पाणी टाकायचं नाही, एवढं दक्षता घेतली. अशा करत 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 खूप त्यानं मग ती म्हशी राखण्यासाठी दुसरे लोक ठेवले, कडबा कुट्टी असं त्याचं बराच मोठा प्रोजेक्ट वाढला. आम्ही प्रत्यक्ष तो प्रोजेक्ट पाहिलेला आहे ना. आणि खूप म्हणजे त्या समजा शेण आहे त्या शेणाची विक्री ही असं मोठ्या प्रमाणात त्याचं प्रोजेक्ट. जवळजवळ 500 म्हशी होते, आम्ही ज्यावेळेस पाहिलं ती त्याचा प्रोजेक्ट त्या माणसाचा 500 म्हशी होते. तर त्याने एका म्हशीपासून असं चिकाटीनं एक तर त्याने क्वालिटी सांभाळली आणि क्वालिटी दुधाची सांभाळल्यासनं लोकाला मागणी वाढली. असं लोकांची आम्ही ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस सकाळची असं लोकांची बारी लागत होती, जसं पेट्रोल पंपावर अशा गाड्या लागत ना तसे कॅन्डा घेऊ लोक तिथं. आता जोरात चालू कॅशियर वेगळा असं लोकांचं, डॉक्टर त्याच्याकडे 2-4 असे म्हणजे दररोज चेकिंग करायला, म्हशीला ताप आहे का कुठलं काही आहे का आजार असे वेगवेगळे. हा माणूस काय नाही नुसती देखरेख करत असा मस्त बसून होता आहे. हे मोठं बिल्डिंग आहे त्यानं सगळं त्या प्रोजेक्ट आधुनिक सगळं यंत्रणा आणि खूप छान छान वाटलं ते, कारण एका म्हशीपासून त्यांना एवढं बनवलं होतं. तर मंडळी सांगायचं तात्पर्य की माणसामध्ये असं गैरसमज आहे की काय म्हशी राखतं काय रे म्हशी राख, पण तसं काय नाही. त्यांनी चिकाटीनं कुठलाही बिझनेस अथवा धंदा लहान नसतो आपल्या मन, आपण जर मनात धरलं ना की चांगल्या चिकाटीनं आपल्याला हा धंदा करायचा आहे तर फार प्रगती करू शकतो. म्हणजे कसं त्या माणसानं एका म्हशीपासून असं एक नाही एक एका चिकाटीनं आपला व्यवसाय वाढवत गेला. तर आपण सुद्धा कुठलाही व्यवसाय काय करा चिकाटी ठेवा, एक श्रद्धेनं त्या जो आपण बिझनेस करतो त्याच्यावर श्रद्धा ठेवा. श्रद्धा म्हणजे आपला त्याच्याविषयी आवड निर्माण करा. आवड असल्याशिवाय धंदा चालत नाही, आवडीनं आपण धंदा करू शकतो तो. तर आपण जास्त काही सांगू शकत नाही, त्यानं चांगली प्रगती केली खूप झालं आहे. आता त्याच्यात गोष्ट खूप लांबण, आपल्याला वेळ कमी असतो, आपल्या थोडक्यात
तुम्हाला ही गोष्ट सांगितली, ही गोष्ट कशी वाटली, आपण भी काहीतरी ह्या गोष्टीपासून शिकावं हा उद्देशाने मी हा गोष्ट सांगितली. कारण कसं सगळं देवदेव सांगत बसलं आता काहीतरी ते बरोबर वाटत नाहीत, कारण तुम्हाला बी कुठंतरी प्रेरणादायक गोष्टी असावी, आपण काही घ्यावं त्या गोष्टीमधून, हा उद्देशाने मी आज गोष्टी अशा पद्धतीने काही सांगत असतो. तर आजच्या गोष्टीपुरतं एवढंच. ही गोष्ट कशी वाचली ही मला जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हा कार्यक्रम इथे समूया. परत आपण भेटणारच आहोत उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ओम नमः शिवाय. तर मंडळी हा कार्यक्रम कसा वाटतो तो जरूर कळवायचं बरं का. हां.